तुम्ही कधी एकनाथ शिंदेला भेटला? मला महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस हा तुम्ही भेटलात की तुम्ही असं असं होते नातं. एकनाथराव शिंदेला तुम्ही भेटून आलात का? त्यांनी तुम्हाला हे सांगितलं का? काय प्रश्न विचारताय? कुठे होती चर्चा ही? कुठे कधी चर्चा झाली? कुठला चॅनल तुमचा? कुठे चर्चा केली? कुठल्या माध्यमात चर्चा झाली? चला प्रश्न सोडाव. पहिला प्रश्न तुम्ही विचार, मला वाटतं एकनाथराव शिंदेला तुम्ही भेटून आलेले दिसताय. मध्ये भेट देणार आहे, तुमच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता, आता जामीन मिळालेला आहे, नेमकं कशासाठी भेट? असं आहे की मुळामध्ये आत्ताचे जे काही हे शिंदे फडणवीस सरकार आहे, याने अनेक प्रकारे दडपशाहीचं काम आणि कारभार हा सुरू केलेला आहे. या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा किंबहुना त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि सत्ताधारी पक्षाला जर आपलं यश हे खऱ्या अर्थानं जर मिळवायचं असेल तर त्याला विरोधी पक्षाच्या चेहऱ्यामध्ये आरशामध्ये आपला चेहरा पाहावा लागतो. परंतु सध्या जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातले सगळे होऊ घातलेले प्रकल्प परराज्यात जात आहेत, दुसऱ्या राज्यामध्ये जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि आपल्या नातेवाईकांना मात्र सुरक्षा वाढवण्याचं काम सुरू आहे. तसाच प्रकार थोडासा विरोधी पक्षाचा आवाजच बंद करायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्याला जे भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर विचार स्वातंत्र्य जे दिलेलं आहे ते स्वातंत्र्यच हिरावून घ्यायचं अशा पद्धतीचं काम हे शिंदे फडणवीस सरकार करत आहे. आणि त्यातलाच प्रकार हा विरोधी पक्षाचे म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे लोकांना मारण्याच्या धमक्या देत आहेत, पाय तोडण्याच्या धमक्या देत आहेत, हातपाय तोडण्याच्या धमक्या देत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पण आम्ही मात्र जाहीर सभांमधून काही भाषण केलं तर ज्या भाषणामुळं कुठलाही कायद्याचा भंग होत नाही, ज्या भाषणांमध्ये कुठलंही कलम हे आमच्यावर लागू होऊ शकत नाही, अशा प्रकारची अतिशय गंभीर कलमं लावून ते आमचा आवाज बंद करू पाहत आहे. आणि त्यातलाच प्रकार हा कुडाळच्या एका सभेमध्ये मी भाषण केलं तर त्याच्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ज्या कुडाळमध्ये गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये 153A हे कलमच लावण्यात आलेलं नाही, परंतु पुण्यामध्ये मात्र हे कलम माझ्यावर लावण्यात आलं की जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतं माझं भाषण, दोन समाजामध्ये दंगली घडवू शकतं असं वक्तव्यच नाही, ज्याचा कुठल्याही समाजाशी संबंधच नाही, हे आमचे वकील सन्मान्य ठोंबरे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे इथल्या कोर्टामध्येच्या लक्षात आणून दिलं की हे कलमच लागू होत नाही. आणि मग कोर्टानं मला अंतरिम जामीन या ठिकाणी मंजूर केलेला आहे. पण त्याच्यामध्येच जी अट टाकलेली आहे की आठवड्यातून एकदा मी इथे हजेरी लावावी, आणि म्हणून ती हजेरी लावण्याकरता कोर्टाचा सन्मान करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. कुडाळमधला जो गुन्हा आहे त्याच्यावर अजूनही तुम्हाला जामीन मिळालेला नाही, पोलिसांनी समन्स बजावलं अशी माहिती आहे. ही ती माहिती आली वर्तमानपत्रामध्ये, परंतु तसा प्रकार काही झालेला नाही. मुळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मला समन्सही बजावलं, माझी म्हणणं होतं तेही घेतलं आणि तो विषय त्यांनी आता त्यांच्या पुरेशात संपवलेला आहे. सर, जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट येणार होते महाराष्ट्रात ते आता गेलेले आहेत, मात्र आज आता मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की पंतप्रधान आणि होम मिनिस्टरनी त्यांना असं सांगितलं की याच्यापेक्षाही मोठे प्रोजेक्ट आहेत ते महाराष्ट्रात. असं आहे की वेदांत फॉक्सकॉन ज्या वेळेला प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून गेला त्यावेळेलाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उद्योग मंत्री यांनी सांगितलं की आमचं प्रत्यक्षपणे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीबाईंजवळ आमचं बोलणं झालं आहे आणि ते याहीपेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत. तो काय अद्यापपर्यंत आला नाही. त्याच्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रोजेक्ट गेला, त्याच्यानंतर तो एक केमिकलचा रायगडमध्ये प्रकल्प येणार होता तोही गेला, आज सॅफ्रॉनचा प्रकल्प त्या ठिकाणी जातो आहे. अशा पद्धतीचे मोठमोठे प्रकल्प जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री सांगतायत की केंद्र सरकार आम्हाला याहीपेक्षा मोठे प्रकल्प देणार आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की केंद्रामधले जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितभाई शहा यांचं एवढं मन मोठं नाही की ते महाराष्ट्राला गुजरात राज्यापेक्षा मोठा प्रकल्प देतील, आणि असेलही तर त्यांनी त्यांचं मोठं मन हे
म्हणजे ते प्रकल्प जे काही मोठे देणार आहेत ते गुजरातला द्यावेत. त्यांचं म्हणणं हे जर प्रकल्प लहान असतील तर ते आमच्या महाराष्ट्राच्या ताट्यामध्ये तरुणांच्या ताटामध्ये वाढलेले गेलेले प्रकल्प आहेत. त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आर्थिक डेव्हलपमेंट होणार होती. भविष्यामध्ये GST माध्यमातून महाराष्ट्राला खूप मोठा इन्कम होणार होता आणि तरुणांच्या हाताला काम मिळणार होतं, बेकारी दूर होणार होती. ते प्रकल्प घेऊन जायचं आणि एखादं मूल रडायला लागलं की ते गप्प बस ही गोळी खा आणि म्हणून त्याला एखादं चॉकलेट किंवा गोळी द्यायची आणि ती गोळी संपेपर्यंत त्या मुलांनी रडू नये, असाच प्रकार महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केंद्र सरकारनं चालवलंय एवढंच मला म्हणायचं. कोकणासह अनेक भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे दिवाळी हा मोठ्या उत्साहात साजरी होते, मात्र कोकणातलेच जे दीपक केसरकर आहेत त्यांनी असं विधान केलं होतं की तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते आणि तोपर्यंत दिवाळीचं जे किट आहे जे कुठे डिस्ट्रीब्युट झालं नाही ती लक्ष्मी तुळशीच्या लग्नापर्यंत जी सीधा आहे ती तुळशीच्या लग्नापर्यंत डिलिव्हर होईल. असं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलेलं आहे की 50 खोक्यांचं राजकारण काय आणि 50 खोके हे लहानापासून थोराच्या तोंडी आता गेलेले आहेत. म्हणजे एका बाजूला 50 खोके हे काही लोकांना मिळतात आणि सर्वसामान्य माणसाला ही 100 रुपयाचा फक्त आनंद शिदा द्यायचा, म्हणजे 100 रुपयात दिवाळी तुम्ही करा एवढं सांगायचं. आणि तीही दिवाळी जर तुळशीच्या लग्नापर्यंत चालू असते आणि तोपर्यंत लोकांनी फराळ करून घ्यावा किंवा करावा असं जर राज्याचे एक मंत्री म्हणत असतील तर एका बाजूला ओला दुष्काळ आम्ही जाहीर करणार नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत असे म्हणणारे मंत्री आणि दुसऱ्या बाजूला आपली दिवाळी धुमधडाक्यात करावी आणि सर्वसामान्य माणसाच्या दिवाळीची अशा संदर्भामध्ये 100 रुपयाची फराळ देऊन चेष्टा करावी आणि तेही वेळेवर द्यायचे नाहीत आणि वरती असं जर विधान करायचं असेल तर ते या महाराष्ट्राचंच दुर्दैव म्हणावं लागेल, यापेक्षा फार काय बोलतोय. सर, तुमची सुरक्षा काढलेली आहे, विरोधी पक्षनेत्यांच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली, मात्र आता जे 40 आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे त्यांना Y+ सुरक्षा म्हणजे त्यांची Y होती आता Y+ केलेली आहे. अमृता फडणवीस यांची देखील सुरक्षा वाढवली आहे. मी मगाशीच सांगितलं की विरोधी पक्ष हा सुद्धा सत्ताधारी पक्षाला लोकशाहीमध्ये तितक्याच बरोबरीनं असावा लागतो किंबहुना तो अधिक सक्षम असावा लागतो. परंतु वेगवेगळ्या माध्यमातून विरोधी पक्ष संपवूनच टाकायचा, किंबहुना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य JP नड्डाजी काय म्हणाले की या देशामध्ये आता छोटे पक्ष शिल्लक ठेवायचेच नाहीत, प्रांतिक पक्ष शिल्लक ठेवायचेच नाहीत आणि मग आम्ही आमच्यासारखा कार्यकर्ता हा का प्रांतिक पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे आमचे अनेक सहकारी आहेत आणि त्यांची सुरक्षा काढायची आणि आपली सुरक्षा फक्त वाढवायची किंवा आपल्याच लोकांना फक्त सुरक्षा द्यायची, खरं तर राज्यकर्त्यांनी सर्वांना समन्यायी न्यायानं आणि समन्यायी विचारानं वागवावं लागतं. आपल्यापेक्षा दुसऱ्याची काळजी घेणं हे राज्यकर्त्यांचं कुटुंबप्रमुख म्हणून प्रथम कर्तव्य असतं, परंतु तसं न करता फक्त आपल्याच लोकांना सुरक्षा द्यायची, अर्थात हा प्रकार आजचा नाही आहे. आपण आठवण करा, कंगना राणावतपासून किरीट सोमय्यांपासून नारायण राणेंपासून महाराष्ट्र राज्यानं जर का कधी कोणाची सुरक्षा कमी केली तर डायरेक्ट त्यांना केंद्रातून Y+ दर्जाची सुरक्षा मिळत होती. आणि म्हणून आता तर केंद्रातलं सरकारही त्यांचं आहे, राज्यातलं सरकारही त्यांचं आहे, त्यांच्या लोकांना ते Y+ देतील, Z+ देतील, Z देतील, आणखीन काय ब्लॅक कॅट कमांडो देतील, काही देतील, परंतु विरोधी विचार मारून विरोधी विचार संपवून लोकशाही सक्षम होऊ शकत नाही, लोकशाही सस्टेनेबल होऊ शकत नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावं. वैयक्तिक माझ्या बाबतीत विचाराल तर मी 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी या राजकारणामध्ये आहे, जवळजवळ 32-33 वर्ष मी लोकप्रतिनिधी म्हणून काम सातत्यानं करतो आहे. मी कधीही सुरक्षा व्यवस्था मागितलेली नाही, किंबहुना मला सुरक्षा व्यवस्था जर सरकारकडून आपणहून स्वतःहून दिली तर मी पत्र देऊन प्रत्येक वेळी ती कमी केलेली आहे. पण गेल्या 2-3 वर्षातला जर अनेक प्रकार मी सांगू शकेन, त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की मला सुरक्षा असावी, परंतु माझी सुरक्षा ही सरकारनं काढलेली आहे. मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही. जर काय आमच्यासारख्यांचे कार्यकर्त्यांची जीव घेऊन किंवा आमचा प्राण घेऊन जर यांना आपले पक्ष वाढवायचे असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही वेस्ट बंगाल बघा, पश्चिम बंगाल बघा, तुम्ही त्या ठिकाणी ओरिसा बघा, तुम्ही महाराष्ट्रामधले आमच्यासारखे विरोधी पक्षाचे अनेक नेते बघा, त्याच ठिकाणी फक्त चौकशीचे ससेमिरे आणि त्या ठिकाणी तुमची CBI चौकशी असेल, ED चौकशी असेल, इन्कम टॅक्सच्या धाडी असतील, दिल्लीचे मनीष सिसोदियांपासून सगळी
तुम्ही बघा की विरोधी पक्षाच्या लोकांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना, विरोधी पक्षाची सरकार ही खिळखिळी करायची आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करायचं. परंतु या देशाची एक परंपरा आहे आणि त्यातल्यात महाराष्ट्राची तर नक्कीच परंपरा वेगळी आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वाभिमानी जनतेचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र अशा गोष्टींना झुकणार नाही आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, एवढंच फक्त विरोधी पक्षाला मला सांगायचं. मागे काही चर्चा होती काही दिवसांपूर्वी सर, की तुम्ही देखील एकनाथ शिंदेच्या गटात जाणार आहात, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच तुम्हाला त्यांच्या गटात घेण्यास नाकारत आहेत, असे चर्चा काही माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. तुम्ही कधी एकनाथ शिंदेला भेटला? मला महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस हा तुम्ही भेटलात, की तुम्ही असं असं होते नात. एकनाथराव शिंदेना तुम्ही भेटून आलात का? त्यांनी तुम्हाला हे सांगितलं का? काय प्रश्न विचारताय? कुठे होती चर्चा ही? कुठे कधी चर्चा झाली? कुठला चॅनल तुमचा? कुठे कुठे कोणी कुठे चर्चा केली? कुठल्या माध्यमात चर्चा झाली? ऑनलाईन चर्चा. त्याला प्रश्न सोडाव. पहिला प्रश्न तुम्ही विचारला, मला वाटतं एकनाथराव शिंदेना तुम्ही भेटून आलेले दिसताय. पुढं सर, बच्चू कडू आणि रवी राणे यांचा जो वाद होता तो आता मिटलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास 3 तास चर्चा. बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचे समर्थक आहेत. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत. आणि त्यामुळं लोकांचं लक्ष दुसरीकडे वळावं, मूळ मुद्द्यांपासून बाजूला जावं, लोक शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ मागू नये, लोकांनी दिवाळीची मदत मागू नये, लोकांनी कुठल्याही प्रकारचे हे आता जे चांगले चांगले प्रकल्प परराज्यात जात आहेत त्याबद्दल लोकांनी आवाज उठवू नये, याकरता म्हणून ही नुराकुस्ती महाराष्ट्रामध्ये आहे. दिवाळीमध्ये पूर्वी रेड्यांची झोंबी चालायची, आता मला वाटतं ही नुराकुस्ती चालून लोकांचं लक्ष वळवण्याचं काम चाललेलं आहे. परंतु काल पुण्यामध्ये एक फ्लेक्स धडकला, त्या फ्लेक्स वरती उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख आढळला. उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा अशा असा तो फ्लेक्स होता. असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून, विशेष करून 3.5-4 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्यापासून उद्धवसाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, याचं भान न ठेवता त्यांच्यावर अशा प्रकारची अनेकांनी अनेक टीका केली. पण यातूनच महाराष्ट्रामध्ये जागृती झाली, यातूनच उद्धवसाहेबांचा सभ्यपणा, शांतपणा, संयमीपणा हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला. आणि दिवसागणिक उद्धवसाहेब ठाकरेंचे 40 आमदार आणि 12 खासदार फोडून देखील उद्धवसाहेबांची बाजू भक्कम होत चालली आहे. महाराष्ट्र जागरूक आहे.